जय महाराष्ट्र मित्रांनो, सोम मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे। पॅशन बाईकच्या क्लच प्लेट आपल्याला बदलायच्या, त्याकरता मी संपूर्ण क्लच प्लेट डिसमेंटल केले आहे। ह्या क्लच प्लेट आहेत ह्या खराब होतं, तर वरचं जे मटेरियल आहे हे हार्ड होतं, म्हणून ही क्लच प्लेट बदलायची आहे आपल्याला। त्याच पद्धतीने प्रेशर प्लेट आहे, प्रेशर प्लेटची डिझाईन किंवा त्याच्यावरचे डॉट आहे हे चांगले आहेत। प्रेशर प्लेट मी बदलणार नाही आहे। प्रेशर प्लेट चेंबर आहे, क्लच कवर आहे, रोटर आहे, जेवढं खोललेलं मटेरियल हब वगैरे हे संपूर्ण मी एका ट्रेमध्ये अशा पद्धतीने पेट्रोल टाकून स्वच्छ क्लीन करतो आहे। या ठिकाणी ही रोटर प्लेट जो असते, रोटर पुली असते, त्याची जी प्लेट असते त्यातली जी बारीक बारीक माती बसलेली असते चिकट, ती स्वच्छ धुवून घेत चला। नाही तर ह्या ठिकाणी देखील तशाच पद्धतीने माती बसलेली असते, नाहीतर नवीन ऑइल लवकरात लवकर काळे दिसते। अशा प्रकारे स्वच्छ करून घेत चला आहे। बघा या पद्धतीने हा जो रोटर वेट आहे हा देखील मी ह्या ठिकाणी पूर्ण क्लीन केलेला आहे। बारीक लाइनिंग असतात ह्या ठिकाणी मी दाखवलेलं, या ठिकाणी तिथे माती बसलेली असते, असा स्वच्छ करून घेत चला। मित्रांनो, स्वच्छतेला काम करताना जास्तीत जास्त महत्त्व द्या, ज्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये खूप सुलभता आणि कामाचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला होईल। हा जो क्लच हब आहे हा स्वच्छ धुतलेला आपण धुवायचा, तो या ठिकाणी बघा मित्रांनो इथं ब्राऊन कलर येतो, असा थोडासा मटेरियल आहे ॲल्युमिनियमच्या केसिंगला इंजिनला। तर हा कशामुळे येतो, हा जो कलर आहे हा विशिष्ट प्रकारचं चुकीचं ऑइल किंवा हलक्या क्वालिटीचं ऑइल, ड्रेन पिरियड जास्त जर असेल त्यावेळेस हा पूर्णपणे ब्राऊन होतो। या ठिकाणी मित्रांनो कंपनीची जेन्युइन क्लच प्लेट आणलेली मी तुम्हाला क्लच प्लेट ओपन करून दाखवतो आहे। ही जी क्लच प्लेट आहे, हीच क्लच प्लेट पूर्वी हिरो होंडा वगैरे या नावाने याची कंपनी विभक्त झाल्यामुळे हिरोच्या वेगळ्या येतात आणि होंडाची वेगळी येत असते। मित्रांनो या क्लच प्लेटवर FC असं ट्रेडमार्क असतो कंपनीचा। क्लच प्लेट काय स्वतः कंपनी बनवत। बघा मित्रांनो, हे संपूर्ण क्लचेस जेवढं काही स्पेअर आहेत हे स्वच्छ आपण क्लीन केलेले आहेत। आता मैं तुम्हाला क्लच असेंबली कशी करायची दाखवतो। हा क्लच सेंटर आहे, त्यामध्ये सर्वप्रथम क्लच प्लेट टाकायची आहे, त्याच्यानंतर प्रेशर प्लेट असते ती प्रेशर प्लेट टाकायची आहे। माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे मला असेंबली दाखवायला थोडासा वेळ होतो आहे। बघा दुसरी क्लच प्लेट टाकून आता ही प्रेशर प्लेट टाकतो आहे। प्रेशर प्लेट टाकताना त्याचे जे टीथ आहे हे मॅच होणं गरजेचं आहे, एका हाताने व्यवस्थित मॅच होत नाही, दोन हाताने काम फास्ट होतं। मित्रांनो या पद्धतीने मी इथं प्रेशर प्लेट ही टाकून घेतलेली। अशा पद्धतीने पहिली प्रेशर प्लेट, नंतर क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, क्लच प्लेट, या पद्धतीने असेंबली होत असती। ही संपूर्ण असेंबली झाल्यानंतर त्याच्यामध्ये क्लच प्रेशर असतो, हा चार पोलवाला तो टाकणार आपण। हे बघा या पद्धतीने ही टाकू। या ठिकाणी मित्रांनो क्लच साईड जी आहे त्याचं चेंबर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बघा क्लीन केले संपूर्ण। स्वच्छतेला कायम महत्त्व देत चला, कारण स्वच्छतेमुळे काम करण्यास खूप मदत होती चांगली। हे बघा हार्डवेअर आहेत, नटबोल्ट्स वगैरे आहेत, हे दाखवलं आहे तुम्हाला मी। आता ह्या ठिकाणी आपण एक बिग वॉशर आहे, बिग वॉशर टाकतो आहे सगळ्यात पहिल्यांदा। हे बघा बिग वॉशर टाकला क्लच शाफ्टमध्ये, बुश आहे, बुश टाकायचा आपल्याला इथे, बुश टाकला। त्यानंतर या ठिकाणी मी ही क्लच हाऊसिंग आहे, क्लच हाऊसिंग लावायची। क्लच हाऊसिंग लावताना गेअर दोन्ही बाजू क्रँकचा गेअर मॅच होतो किंवा नाही हे बघून घ्या, व्यवस्थित आतमध्ये बसणं गरजेचं आहे। हे स्टार वॉशर आहे, या ठिकाणी स्टार वॉशर टाकायचं आहे। त्यानंतर इथे दोन मित्रांनो कट केलेले वॉशर असतात, ते वॉशर लावायचं आपल्याला। त्या वॉशरला लावताना सर्वप्रथम आपण त्याला ग्रीस लावून घेणार आहे। इथे मी तुम्हाला दाखवतो आहे, बघा या पद्धतीने ग्रीसने ते वॉशर चिपकतात, काम करताना परत खाली पडू नये म्हणून मी ग्रीस लावतो आहे। या पद्धतीने आतमध्ये शाफ्टला ग्रू असतो, त्या ग्रूमध्ये हे दोन्ही पण वॉशर व्यवस्थित बसवायचे। त्यानंतर याच्यामध्ये एक कॉलरचा वॉशर असतो, त्याला देखील मी ग्रीस लावून
असेंबली करतो या ठिकाणी, आणि जी बसवलेली मी क्लच असेंबली दाखवली तुम्हाला, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, क्लच सेंटर, क्लच प्रेशर, हे बघा या अशा पद्धतीने आपण बसवताना वरच्या हाउसिंगच्या स्लॉटमध्ये क्लच प्लेटचे पॉइंट आणि क्लच प्रेशरमध्ये गेअरची टीत व्यवस्थित मॅच होणं गरजेचं आहे. तुम्हाला या पद्धतीने असं हलवूनच बसवावं लागणार आहे ज्या ठिकाणी तुमचे हे मॅच होतात व्यवस्थित, आणि पूर्ण आतमध्ये त्याला प्रेस करायचं आहे. त्यावर मी एक वॉशर टाकलं, टेन्शन वॉशर असतं मित्रांनो, आणि त्याचा एक नट आहे, तो नट मी या ठिकाणी बसवतो आहे. त्याला चार स्लॉट असतात त्या नटला, हा नट आपण बसवून घेणार आहे. नट बसवून झाल्यानंतर याच्यामध्ये क्लच लॉकिंग स्पॅनर आहे, हे बघा, तो लॉकिंग स्पॅनर मी बरोबर चार पॉईंटमध्ये लावणार आणि स्पेशल टूलने हा मी व्यवस्थित फिट करून घेणार आहे. पूर्णपणे फिट करताना काळजी घ्यायची आहे की स्पॅनर तुमचा स्लिप होऊ नये, किंवा जो लॉकिंग स्पॅनर लावलेला आहे तो जर तिरका जर झाला तर मित्रांनो होल्डरचा एक पॉइंट तुटण्याची शक्यता असते, कास्टिंगचं मटेरियल असतं. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊन आणि स्पॅनर शक्यतो सरळ लागलेले आहे याची खात्री करून घ्या, आणि मग व्यवस्थित तुम्ही फिट करू शकता. ते अशा प्रकारे आपण नट टाईट केलेलं आहे. आता यामध्ये मी चार पोल जे आहेत त्या चार पोलमध्ये स्प्रिंग असतात छोट्या, हे बघा, या स्प्रिंग मी या ठिकाणी चारही स्प्रिंग लावून घेतो आहे. आपण ह्या चार स्प्रिंग लावल्यानंतर क्लच फ्लॅंज म्हणतात तो लावतो मी या ठिकाणी, ज्यामध्ये क्लचची बेअरिंग बसत असते, हे बघा इथे, हे बघा हा जो क्लच फ्लॅंज आहे हा लावायचा आपण, आणि 10 mmचा जो बोल्ट आहे त्या बोल्टच्या सहाय्याने विथ वॉशर हा आपण कसणार आहे. या पद्धतीने याची फिटिंग करतो आहे मी. तुम्हाला मुद्दाम मी स्लो दाखवलेले आहे मित्रांनो. याची लिंक मी दुसऱ्या क्लच प्लेटची जी असेंबली केलेली आहे वेगवेगळ्या, त्या पण मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकनुसार तुम्ही इतर पण कुठल्या क्लच प्लेट असेंब्लीचे व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता मित्रांनो. यात तुम्हाला काही अडचण वाटल्यास, काही डिफिकल्ट प्रॉब्लेम असेल, कमेंट्स नक्की करा, त्याचा तुम्हाला सल्ला मी योग्य पद्धतीने देईन. हे बघा हे नट आपण टाईट केलेले आहेत. आता टी स्पॅनरने मी हे टाईट करून घेणार आहे. सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतच राहतील. आणि हा मराठी माणसासाठी आत्मीयतेने बनवलेला व्हिडिओ आहे, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. अतिशय रिअल फॅक्टवर बनवलेले व्हिडिओ, कुठल्याही प्रकारे मी एडिट केलेला नाही आहे मित्रांनो. जे प्रॅक्टिकल माझ्या शॉपमध्ये चालतं आहे तेच मी तुम्हाला इथे व्यवस्थित दाखवतो आहे. क्लिनिंगला, क्लिनिंग नीटनेस याला जास्तीत जास्त महत्त्व देत चाला. ज्या ठिकाणी तुमचं काम चांगलं होणं गरजेचं असतं, या पद्धतीने आपण हे नट जे आहेत ते पूर्णपणे टाईट करतो आहे मी. टाईट करताना क्रँकच्या बाजूला मी एक गिअर टाकलेला आहे लॉकिंग होण्यासाठी, क्लच हाउसिंग फिरू नये म्हणून.
चार ही नट टाइट करताना मित्रांनो कधीपण क्रॉस मध्ये टाइट करत चला, तुम्ही एकच फोल्डून टाइट करत असाल, दुसरा टाइट करायला जर गेलात तर निश्चित आतमध्ये मटेरियल क्रॅक होऊ शकतो, मटेरियल तुटणार, याची देखील तुम्ही काळजी घेत चला। या ठिकाणी आता बेरिंग आहे, बेरिंग बसवायची आपल्याला, हे टाइट करून झाल्यानंतर याच्यात बेरिंग बसवायची। बघा आता या ठिकाणी क्लच फ्लॅंज लावल्यानंतर इथे बिम बेरिंग लावायची, ते अगोदर मी सम चेंबर जे असतं क्लचचं ते लावून घेतो आहे मित्रांनो, आणि हे चेंबर लावल्यानंतर याला 10-2 बोल्ट असतात विथ वॉशर, ते बोल्ट आपण या ठिकाणी टी स्पॅनरच्या सहाय्याने टाईट करून घेणार आहे। प्रथम हाताने जेवढे इझी होईल तेवढे बोल्ट बसवणं गरजेचे असतात। बोल्ट बसवल्यानंतर आपण टी स्पॅनरच्या सहाय्याने मी हे टाईट केलेले आहेत, बघा हे बघा या पद्धतीने आपण पूर्णपणे दोन्ही बोल्ट टाईट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आता हे रोटर वेट आहे, हे रोटर वेट आपण क्रँकशाफ्टवर असेंबली केलेलं आहे, त्याला एक वॉशर आहे, वॉशरवर एक बिग नट आहे जो क्लचच्या नटसारखाच असतो परंतु थोडा मोठा असतो, हा आपण टाईट करायचा आहे। आणि हा टाईट करताना देखील क्लच पुलीचा गेअर आणि क्रँकचा गेअर ह्याच्यामध्ये मी एक छोटा गेअर टाकणार आहे, ज्या ठिकाणी क्रँक पूर्णपणे लॉक होतो, आणि स्पेशल टूलच्या सहाय्याने लॉक केलेली रोटर पुली मी टाईट करतो मित्रांनो। ह्या ठिकाणी स्पॅनर स्लिप होण्याची जास्तीत जास्त भीती असते, त्यामुळे काळजी घेत चला। स्पॅनर थोडा देखील तिरका किंवा लूज बसवू नका, इमिजिएट तुमची संपूर्ण एनर्जी वाया जाईल, याची काळजी घ्या, हाताला वगैरे लागण्याचे चान्सेस असतात। त्यावर मी आता याची जी प्लेट आहे ती प्लेट या ठिकाणी आपल्याला बसवायची आहे, त्या प्लेटमध्ये ऑइल सील देखील आपण असतो एक छोटा, तो ऑइल सील बदलून घेतलेला आहे, पॅकिंग टाकलेली त्याची नवीन, ऑइल सील आणि पॅकिंग आपण या ठिकाणी बसवून घेतलेली बघा। आणि हे चार स्क्रू मी टाईट करतो मित्रांनो, आता 4-head स्क्रू असतात, या पद्धतीने आपण हे पूर्ण स्क्रू टाईट करतो आहे। हे स्क्रू देखील टाईट करताना तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलेलं आहे स्क्वेअरमध्येच टाईट करावे लागेल, स्क्रू टाईट केल्यानंतर मी या ठिकाणी क्लच फ्लॅंजमध्ये बेरिंग बसवतो आहे, क्लच कवर पॅकिंग आहे, क्लच कवरची पॅकिंग डॉवल पिनमध्ये व्यवस्थित बसवून घ्या, अप्पर आणि लोअर डॉवल पिन आहे, दोन्ही डॉवल पिनमध्ये आपल्याला पॅकिंग व्यवस्थित बसली याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। आणि
इथे मित्रांनो मी क्लच यू जो असतो तो बसवणार आणि क्लच कवर मी बसवून घेतोय।